नमस्कार सुप्रभात. माझं नाव सुनील वसंत देसाई. आपण आता इथे वरवड्याला जिथे बसलो आहोत ती जागा मी 1997 साली घेतली. हे वरवडा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यामध्ये आहे. कणकवलीपासनं 3.5 किलोमीटर अंतरावरती. हे आपलं 10 एकरचं क्षेत्र आहे. ह्याच्यापूर्वी माझं बालपण सगळं मुंबईमध्येच गेलं. शिक्षण सगळं मुंबईमध्ये झालं. विलेपार्ल्याला मी राहत होतो. आमच्या वडिलांचा बसचा बिझनेस होता, तो मी सांभाळत होतो. मुंबई गोवा बसेस असल्यामुळे लहानपणापासून कोकणात येणं झालं, त्याच्यामुळे कोकणची ओढ झाली आणि मग जागा घ्यायची इच्छा झाली आणि मग शेती करायचा विचार केला. मग सुरुवातीला JCB फिरवून जंगल होतं ते सगळं तोडून टाकलं. त्याच्यामध्ये पूर्वी जी काजूची जी झाडं होती या बागेत ती ठेवली मी. पण त्याच्या आधी इथे तिरफळाची 30-40 झाडं, त्याच्यानंतर चारोळीची 50-60 झाडं होती. पण इकडच्या गावच्या लोकांच्या सांगण्याप्रमाणे मी पूर्ण जागेमध्ये JCP पुरून लागवड केली. ते आत्ता मला असं वाटतं की चूक झाली. JCP फिरवल्यामुळे असं एक मोठं नुकसान झालं की पूर्ण एक लेअर जमिनीचा निघून गेला. म्हणजे जो खताचा लेअर होता, म्हणजे फर्टाईल जमीन होती, ती फर्टाईल जमीन मी उलट पलट केली JCP फिरवून आणि मोठी चूक केली. आणि त्याच्या जागेवरती काजू 1200 साधारण काजू लावले, नारळ 2-250, कोकमाची झाडं लावली आणि आंबे लावले. 3-1 वर्ष माझं मस्त सुरळीत चालू होतं. 3-3.5 वर्षानंतर माझ्या चुकीने म्हणा किंवा काय, मी गवत काढलं नसल्यामुळे माझ्या बागेला आपल्या आग लागली. पूर्ण बाग म्हणजे काजू संपूर्ण मेले. आग लागू नये म्हणून माझ्या मते त्याला आपल्या इथे आगीच काढण्याची प्रथा आहे. ते मी तेवढं सिरियस घेतलं नव्हतं. 3-4 फुटाची जागा आपण तेवढं गवत काढून टाकतो, त्याच्यामुळे बाजूला लागलेली आग आपल्या इथे येत नाही. हा त्याचा फायदा होतो. काजूच्या बागेमध्ये जेव्हा आग लागली तेव्हा माझ्या असं निदर्शनात आलं, सगळ्या बागेतल्या झाडांना मी वाचवायचा प्रयत्न केला, पाणी टाकून हे करून. पण जी जुनी झाडं होती बागेतली, म्हणजे जी रोपं होती जी माझ्याही आधी इथे कोणी लावली होती, ती रोपं मात्र व्यवस्थित जगली. ती आजही जगली आहेत, म्हणजे आजही त्याच्यापासून मला उत्पन्न मिळतं. धापण मग माझ्या डोक्यात आलं की आता ह्या बागेमध्ये जी झाडं लावायची ती शक्यतो रोपं लावायची, म्हणजे कलमं नाही लावायची. मग मी रोपांच्या मागे लागलो. त्याच्यानंतर मी रोपं लावायला चालू करून असा विचार केला की बागेचं जंगल करायचं, म्हणजे जंगल फार्मिंग करायचं थोडक्यात. आपल्याकडे आपण 1200 काजूची झाडं लावली होती. त्याच्यानंतर आपल्याकडे नारळ 250 आहेत, कोकमाची 100-150 झाडं आहेत, दालचिनीची 101 झाडं आहेत, आंबे वेगवेगळ्या प्रकारचे 101 आहेत, 4-5 बांबूची बेटं आहेत. सगळे आंब्याची बाग आहे, आंब्याची झाड आहे तिथे जवळजवळ 101 झाड आहेत. आम्रपाली, नीलम, केसर, हापूस, तोतापुरी अशी सगळी झाडं आहेत. ही 1997 सालात लागली आहे आणि ह्याला मी फक्त गोमूत्र आणि नीम ऑइलची फवारणी करतो, बाकी मी ह्याला काय करत नाही. आणि इतर वेळेला हे डुकरांचं शेण टाकतो, हा पालापाचोळा लागतो जमिनीमध्ये. उत्पन्न भरपूर देतं, भरपूर म्हणजे असं देतं की खूप वेळा त्या आंब्यामुळे फांद्या मोडतात, इतकं उत्पन्न देतं. पण टेस्ट प्रत्येक आंब्याला सुंदर आहे, प्रत्येक आंब्याची वेगळी टेस्ट आहे. मी असं सांगू शकणार नाही की हापूसच चांगला आणि तोच चांगला, सगळे आंबे सुंदर आहेत. फूड फॉरेस्ट करायचं ठरवल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲडिशन करत गेलो. जेव्हा आपली झाडं जळाली
ती कलम सगळी गेली आणि रोपं राहिली. मग आता मी बियाणं आणून रोपं मिळाली तर रोपं, काहींची रोपं, काहींची कलमं असं जमा करून मी बागेत लावायला लागलो. सुपारी ऑलरेडी मी लावली होती पण आता ॲडिशनल वेगवेगळ्या जाती आल्या आहेत त्या लावल्या, काही बिया काढून लावल्या, काही मी विकत घेतल्या. आणि निरफणसाची झाडं आपल्याकडे आहेत, करमळाची झाडं आहेत, बिमलं आहे, बिमलं म्हणून एक आंबट फळ येतं ते येत आहे. हे याला बिमलं म्हणतात. हे बघा आत्ता याचा बहर येऊन गेला आहे. हे आंबट फळ असतं हे बघा. आणि हे आपण आमटीत टाकतो, माशाच्या आमटीत किंवा कशामध्ये, खूप टेस्टी लागतं. व्हिटॅमिन सीचा सोर्स आहे. आवळ्याची झाडं आहेत, तिरफळाची थोडी झाडं आहेत. बांबू आपण लोकलच आणले, जाती खूप लोक म्हणत होते लावा म्हणून, पण मी विचार केला की थोडं आपलं प्रमाण असलं तर मग नेणार कोण, म्हणून आपण लोकल बांबूच लावले. धारबेट भोरबेट इथे जे चालू आहे तेच, आणि त्यांचा चांगला रिझल्ट आहे. बांबूचं उत्पन्न माझ्या मते मी आतापर्यंत केलेल्यामध्ये सगळ्यात जास्त उत्पन्न आणि सक्सेस उत्पन्न बांबूचं आहे. एफर्ट्स कमी, उत्पन्न जास्त. बांबूमध्ये धोका नाही आहे, माकडांचा त्रास नाही आहे. थोडेफार साळींद्र किंवा डुकरं ते कोंब खातात, त्याच्यावर काटे टाकून द्यायचे, त्यालाही काय होत नाही. लेबरचा प्रॉब्लेम नाही आहे, कारण बांबू विकताना तुम्हाला तेच माणसं येतात, रेट ठरल्यावर ते तुम्ही कापून ते घेऊन जातात. रोग नाही बांबूवरती. बांबू माझ्या मते इथे शेतकऱ्यांना लावलं पाहिजे. तुम्ही ड्रीप इरिगेशन केलं तर तुम्हाला तिसऱ्या वर्षी उत्पन्न मिळेल, तुम्ही नुसते लावले तरी पाचव्या वर्षी मिळेल. बांबू काही मरत नाही, काटा येतो पण तो 40-50 वर्षांनी येतो, फुलोरा येतो त्याला, तिथे काटा येतो म्हणतात. आणि तुम्हाला परत दुसरी लागवड करायची आहे. बांबू तुम्ही झाडांमध्ये पण लावू शकता. मी आता बांबू आंब्यामध्ये पण लावलेला आहे, त्याचा पण रिपोर्ट चांगला आहे. आता 2 वर्ष झाली मी तो लावला आहे. सुरुवातीला बांबू आपण विकत आणून लावले इथे. सुरुवातीला आपण लोकल बांबू घेतले. बांबू पावसाच्या सुरुवातीला लावले तर ते 100% जगतात, कारण ती जमीन उमळाची जमीन, उमळ यायच्या आधी इथे लावतात. जूनच्या पहिल्या आठवड्यात साधारणतः लावतात. तीस 40-50 जसं लेबर आणि जसा वेळ मिळेल तसं दरवर्षी आपण लावतोय. त्याच्यामुळे आता ते 350-400 बांबू आपल्याकडे झालेले आहेत. सुरुवातीला आपण नारळ लावले तेव्हा त्यांना सावली मिळावी म्हणून केळी लावले होते. सुपारी लावली होती त्यांना सावली मिळावी म्हणून केळी लावल्या होत्या, तेव्हा भरपूर लावलं होतं. आताही केळी आहेत. आता मी वेलची केळी इथे मी बाजारात बघितलं तर वेलची केळी कमी आहे, तर मग वेलची केळी लावली आहे. भाजीची केळी आपल्याकडे आहे. मी केरळवरनं लाल रंगाची केळी आणली आहे, ती लावली आहे. मी केरळला असंच फिरायला गेलो होतो तर बघितलं तर तिथे लाल कलरची केळी आहेत, म्हणून ते कलेक्शन म्हणून आणली थोडी. आता मला कळलं की निळ्या कलरची पण येतोय, त्याच्या पण शोधात आहे. तर तुम्हाला इथे काय खपतं, इथे काय विकतं, इथे काय जवळ विकू शकतो, म्हणजे तुम्ही थोड्या प्रमाणात करत असाल तर तुम्हाला जवळ विकणाऱ्याच वस्तू लावायला लागतील. तुम्हाला इथे जवळ मार्केट काय आहे त्याप्रमाणे तुम्हाला हे लावायला लागेल. तर मी निरफणसाचा अभ्यास केला. निरफणस हा गोव्याला त्याचा रेट खूप आहे, 200 रुपये वगैरे देतो. इथे 100 रुपयाला निरफणस जातो. एका झाडाला चांगल्या वाढलेल्या 10 वर्षाच्या झाडाला 150-200-250 निरफणस जातात. वर्षातनं 2 वेळा त्याचं ईल्ड येतं.
ते 100 रुपयाला गेलं तर तुम्ही कॅल्क्युलेशन करा, 10 ते 15 हजार रुपये तुम्हाला मिळू शकतात. त्याची शेती पण तुम्ही करू शकता. आपल्या पट्ट्यामध्ये मी आंबा लावल्यानंतर मला असं लक्षात आलं की आंबा आपण समुद्रकिनारी नाही लावला आहे, तिथे लवकर आंबा होतो, आपल्याकडे उशिरा आंबा होतो. तिथे त्यांना 3000 रुपये रेट मिळतो, आम्हाला 300 मिळत नाही. शेतकऱ्यांनी आहे ना झाडं लावताना एक विचार केला पाहिजे. आता हे सागाचं झाड आहे, ह्याला 15 वर्ष झाली. आता इथून 12 ते 15 किलोमीटर बांदिवडे गाव आहे, तिथे मोठं सागाचं झाड तोडून टाकलं तरीसुद्धा तिथे परत त्याला कोंबरी येऊन परत ते 15-10-7-8 वर्षात 10-20 फूट मोठं होतं. मग आपण ठरवलं पाहिजे की आपल्या इथे काय होतं, इथे आमच्या इथे सागाचं झाड होत नाही. बरोबर, बांदिवड्यात तुम्ही गावात शिरलात की तुम्हाला सागाचीच झाडं दिसतील. तसं तुम्ही परोळ्यात गेलात तर पूर्ण सगळं रतांब्याचं आम्ही इथे झाडं लावतो, तिथे जंगलच आहे, रतांब्याची झाडाची जंगलं आहेत. तसं आकेरीला गेलात तर तुम्हाला जांभळंच जांभळं दिसतील, सावंतरीला गेलात तर सुरंगीची झाडं आहेत. म्हणजे असे प्रदेश तुमच्या आसपास काय आहे, काय होतं काय नाही, याचा जरा थोडा अभ्यास करून शेतकऱ्यांनी झाडं लावली पाहिजे. आपण इथे सगळ्या पिकांचं बाय प्रोडक्ट करतो. नारळ आहेत ते नारळ आपण असे पण देतो, नारळाचं तेल पण काढतो, कोकमाचे कोकम बनवतो, आगळ बनवतो, चिकू आहेत त्याचे चिकू सुकवतो, ड्राय करतो, चिकू असे पण विकतो, आंब्याचा पल्प बनवतो. नगदी पिकामध्ये आपण हळदीची लागवड केली आहे. SK4 म्हणून ते बियाणं आपल्या सेलमसारखंच आहे, ते आपल्याकडे उपयोगाचं आहे, त्याचं चांगलं यील्ड येतं, त्याचं बाय प्रोडक्ट आणि वास आणि कुरकुमींचं प्रमाण पण चांगलं आहे. मग ते आपण विचार केला, मग त्याची लागवड केली. गेल्या 5 वर्ष मी हळद लावतो, त्याची पावडर करून आपण विकतो, तिला पण चांगला डिमांड आहे. 30-40 गुंठ्याचा असं एक जागा रिकामी ठेवली आहे म्हणजे नगदी पिकांसाठी. त्याच्यामध्ये आपण हळद करतो, कुळी, पावटे, चवळी, मूग, कडवेवाल, तीळ, आता सध्या तीळ केले आहेत. तर हे काळे तीळ आहेत, त्याच्यापुढे नंतर आपल्याकडे काळे लांबडे तीळ आहेत, त्याचं तिळकूट बनवतात, त्याच्यानंतर सफेद तीळ पण आहे. असे दोन्ही तिन्ही टाईपच्या तिळाची लागवड केलेली आहे आपण. दसऱ्याच्या वेळेस थोडे झेंडू घेतो, फुलांची लागवड करतो. सुरणाची शेती मी बरीच केली होती इथे. साधारण 1 एकरमध्ये मी जो भाग सोडला आहे त्याच्यामध्ये सुरण लावले होते. सुरण इथे माझे व्यवस्थित आले, काही प्रॉब्लेम नाही. सुरणाचं माझ्या मते आता मी ठरवलं आहे की सगळ्या बागेमध्ये कुठेही लावून टाकायचे, तसे लावलेले आहेत आणि चांगलं उत्पन्न मिळतं सुरणाचं. गायींसाठी थोडा 1-10 गुंठ्यामध्ये आपण मका लावतो किंवा त्यांचं चारा पीक लावतो. आता ही अननस आहेत, ही तुम्हाला जरा आता विरळ दिसत आहेत कारण त्याची मधली लाईन काढून आता मी दुसरीकडे लावली आहे, कारण ते एकदम जवळजवळ झाल्यामुळे त्यांचं क्लिनिंगला आणि त्रास होतो. आता आपण 100-150 अननसं लावलेली आहे, त्याचे सक्कर्स लावतात, बाजूला सक्कर्स येतात ते लावतात आणि त्याच्यापासून 9 ते 10 महिन्यात अननस तयार होतं. उन्हाळ्यात त्याचा गोडवा खूप छान असतो, पावसाळ्यात तेवढा नसतो. की अननस आणि फणस याच्यावर आपण फवारणी नाही करत, कोणीच करत नाही शक्यतो फवारणी, कारण ते डिझीज फ्री आहेत, त्याच्यामुळे याला खूप डिमांड आहे. फवारणी न केल्यामुळे 100% हे नॅचरलच आहे, म्हणून हे एक जास्त मार्केटमध्ये चालतं. बाग जेव्हा मी केली तेव्हा सुरुवातीला मी जरा सर्च केलं की कोण अशी शेती करतो आहे, किंवा पहिल्यापासून मला ऑर्गॅनिक फार्मिंगमध्येच इंटरेस्ट होतं. ऑर्गॅनिकमध्ये किती महत्त्व आहे त्या काळात मला एवढ्या लवकर समजलं नव्हतं, पण एवढं मनाला कळत होतं की आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंग करायचं होतं. तेव्हा शोधून मला भास्कर सावेंचा कोणीतरी रेफरन्स दिला, मी त्यांच्याकडे गेलो. तिथलं त्यांनी मला सांगितलं की नारळ आपल्याला जेवढं उत्पन्न देतो त्याच्यातले 12% फक्त आपण नारळाकडनं घेतो, 82% आपण सगळं फेकून देतो, लोक जाळून टाकतात. तर ते तसं नाही करायचं, ते परत त्याच झाडाला द्यायचं. परत तुम्ही तुमची सोडणं पानं झाडाची नारळाची ती त्याच्या मुळात टाकायची, ते कंपोस्ट होऊन गांडूळ तयार होतं, तुम्हाला पाणी कमी राहतं,
म्हणजे तुम्हाला त्याचा खूप फायदा होतो. तर जंगलमध्ये सगळी झाडं अशीच वाढतात ज्याच्याकडे कोणी बघत नाही. ज्याच्याकडे बघतो आपण त्याच्यापेक्षा त्या जंगलामध्ये वाढलेली झाडं कधीकधी जास्त यील्ड देतात. मग मी तेव्हा ठरवलं की आपल्या बागेमधनं काही बाहेर न्यायचं नाही आणि बागेत कधी काय आणायचं नाही. हे प्रिन्सिपल गेले 20 वर्ष मी पाळतो आहे. कधीही खत टाकलेलं नाही, फवारणी केलेली नाही आहे, रान मारायचं औषध मारलेलं नाही आहे. तर त्याच्यामुळे आता बागेमध्ये आपल्या बघाल तुम्ही तर भरपूर पक्षी, खूप प्रकारचे पक्षी, खूप प्रकारची फुलझाडं, खूप प्रकारची रानटी फुलझाडं, खूप प्रकारचे फुलपाखरं नेचर फॉरेस्टमध्ये असतं ते आपल्या बागेमध्ये तुम्हाला आढळेल. ह्याला पावडर पफ म्हणतात, पावडर पफचं झाड आहे. ह्याच्यावरती भरपूर पक्षी, भरपूर फुलपाखरं येतात. मग आता मग मी काय केलं, ह्याच्याखाली रोपं येतात, ह्याची ती रोपं वाढवून सगळ्या बागेत लावायला चालू केलं की आता भरपूरच पक्षी यायला लागले, फुलपाखरं यायला लागले. हा आता इथे दिसतोय तो सगळा नेचर आहे. हा काय आपण लावलेला नाही आहे, हा आपणच आलेला आहे. आपण नर्सरीत गेलो तर आपल्याला भरपूर पैसे देऊन हे वेगवेगळी झाडं विकत घ्यायला लागतात, पण आपल्या इथे आपणच उगवतो. हा ट्रॉपिकल कंडिशन तुमची झाली की आपणच हा नेचर उगवतो आणि सुंदर दिसतो. पाळेकर सरांचं शिबिर केल्यापासून, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यापासून आपण जीवामृत इथे वापरायला लागतो. गोमूत्र आणि नीम ऑइल याची फवारणी करतो, त्याचा मला खूप चांगला रिझल्ट आहे. आत्ता मला एक गेल्या वर्षापासून अहमदाबादचे सुतारिया म्हणून आहेत त्यांच्याकडनं गोकृपा अमृतम म्हणून एक त्यांनी नवीन प्रोडक्ट काढलेलं आहे. बॅक्टेरिया कल्चर आहे, त्याचाही रिझल्ट चांगला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला पेस्टिसाईडला पण तेच वापरलं जातं, मित्र किडे राहतात आपल्याला नको असलेले किडे त्याच्यात मरतात, आणि तुम्हाला खताचा पण त्याचा डोस होतो. तुम्हाला ते जमिनीत पण देऊ शकता, झाडांना पण मारू शकता, त्याचा खूप रिझल्ट चांगला आहे. पाळेकर सरांनी घरं जीवामृत सांगितलं आहे, अग्निअस्त्र निमास्त्र असं पाळेकरां सरांचं खूपच चांगलं आहे. ताकाची फवारणी चांगली आहे, गोमूत्राची फवारणी आणि त्याच्यात नीम ऑइल टाकून फवारणी केलेल्याचा रिझल्ट मला सगळ्यात बेस्ट आहे. खतामध्ये मी फक्त शेण आणि जे झाडांचं झाडपाला आणि जे काय झाडांना झाडांपासून मिळतो ते मी वेगळं बनवतच नाही, मी त्या मुळातच टाकून जमिनीतच कुजवतो. पाऊस पडला की ते संबंध कुजून जातं. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण काही बागेत आणत नाही आणि बागेतनं काही बाहेर नेत नाही. आपला फार्म पूर्ण झिरो बजेट फार्मिंग आहे. आमचं हॉटेल होतं तरळ्याला, हॉटेल प्रवासी, तर माझे वडील नेहमी म्हणायचे की ही उष्ट फेकून देण्यापेक्षा दोन डुकरं पाळलेली बरी. तिथे दोन डुकरं पाळलेली बरी इथे माझ्या डोक्यात एकदम फिट बसलेलं होतं. गावरान कोंबड्याचे चिक्स मी आणतो एक दिवसाचे. पाचशे ग्रॅम झाल्यानंतर त्यांना मी झिरो बजेटवर वाढवतो. मी देशी गाई आणायला चालू केलं, मग गीर गाय आणली, मग त्याच्यानंतर कांक्रेज गाय आणली, सहिवाल गाय आणली. माझ्याकडे तिन्ही चारी जाती आहेत. मला जेवण करायची आवड आहे, लोकांना जेवण करून खाऊ घालायची आवड आहे. मासे म्हणा